संगमनेर तालुक्यातील आंबीदुमला या ठिकाणी बच्चू कडू यांच्या प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ टाळी आणि थाळी बचाव आंदोलन करण्यात आलं. तूर, मूग, उडीद, अन्य कडधान्यांची आयात थांबवावी, रासायनिक खतांचा वाढलेला भाव तातडीनं कमी करावा या प्रमुख मागण्यांसह 5 जणांनी सुरक्षित अंतर पाळून आंबीदुमला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात टाळी आणि थाळी बचाव आंदोलन केलं. यावेळी शाहीर भारत, रामकृष्ण डेरंगे, बबन जाधव, रमेश नरवडे, हौसाबाई डेरंगे, नामदेव डेरंगे या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या सरकारनं मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ इत्यादी डाळी आपल्यापाशी पडून असताना गेल्या वर्षाची सुद्धा डाळ परिशी शिल्लक आहे, औंदा सुद्धा उत्पादन बरस आहे, तरी या सरकारनं बाहेरून मागणी केली. त्याचप्रमाणे रासायनिक खतांच्या किमती भरमसाट वाढवल्या आणि शेतमालाचा हमी भाव मात्र त्याच्याकडे कानाडोळा केला. त्या निषेधार्थ अपंगांचे दैव शेतकऱ्यांचे कैवारी आमदार माननीय बच्चू कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे छोटस थाली बजाव टाळी बजाव हे आंदोलन 10 ते 15 मिनिटाचा आम्ही पार करीत आहे. तरी या सरकारचा निषेध असो आणि आमच्या मागण्या त्यांनी तसंच त्यांनी तोंडी काही मागण्या खतांच्या किमती वाढव कमी केल्यात पण त्या तोंडी केल्यात, लिखी काही दिलेलं नाहीये, तरी ते त्यांनी लिखी स्वरूपात देऊन सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करावा असं आमचं ठामपणे मत आहे. आम्ही बच्चू भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, थाळी बजाव. प्रतिनिधी सतीश फापडे, न्यूज 24, अकोले.